राम मंदिरासाठी चंद्रपुरातून गेलं आणि त्याचा इव्हेंट साजरा करायला 3 कोटी रुपये शासनाकडून खर्च केले. ह्याच्यावर जास्ती हायलाईट आम्हाला करावं लागलं. अशा गोष्टी प्रत्येक जिल्ह्यात झाल्या. चंद्रपूर जिल्ह्याचा रेकॉर्ड आहे ना, 33 कोटी झाडं लागले कुठं जिल्हा तारखेला 2 कोटी रुपये सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडून आणि माझ्या देशाचे मी माती कसं करतो अशाच पद्धतीचा तो कार्यक्रम आहे. हा प्रत्येक जिल्ह्यात जवळपास होणार आहे. प्रत्येक ग्रामसेवकाकडून 1000 रुपये ते कलेक्शन करत आहे. अनेक लोकांनी ज्या शंका व्यक्त केली आणि काय होईल काय नाही कसं करायचं, तर त्याचा एक नियम असा आहे, केल्याने होत आहे रे आधी केले की पाहिजे. ज्ञान न्यायाने आता आपण समोर जायचं. जिल्हा वाईज याच्यावर जास्ती भर दिला पाहिजे. बिलकुल. आणि सरकारी पैसा कसा ते लोक वापरत आहेत, असं जिल्ह्याचं उदाहरण. यात्रा पूर्ण महाराष्ट्रात सुरू होते. प्रत्येक गावामध्ये ही यात्रा जाणार, शहरामध्ये प्रत्येक ब्लॉक शहराच्या भागात जाणार. आणि गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारने या देशाची जी माती केली, या देशाच्या संविधानिक व्यवस्थेला संपवलं, या देशाला बेरोजगारांचा देश निर्माण केला, शेतकऱ्यांना आत्महत्या करायला बाध्य केलं आणि या देशामध्ये ज्या पद्धतीने महागाई वाढवली आणि मूळभर लोकांसाठी हा देश चालवला जातो आहे. आपण पाहिलं बिबेक बराकनी मीट या जे मोदी सरकारमध्ये अर्थतज्ञ म्हणून काम करतात, त्यांनी तर सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिलीच नाही, ही सगळी इंग्रजकालीन आहे. अशा पद्धतीचं महामानवाचा सुद्धा अपमान करण्याचं पाप केंद्रातलं मोदीचं सरकार करते आहे. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीची चीड जी जनतेमध्ये आहे, त्यांच्या भावना समजून त्यांच्या भावनेशी जुळून काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस ही देशाच्या संविधानिक व्यवस्थेला आणि या देशाच्या शेतकऱ्याला आणि या देशाच्या तरुणांना न्याय देणारी विचाराची ही पार्टी आहे. आणि त्यामुळे काँग्रेसच्या पाठी या महाराष्ट्रातली सगळी जनता उभी करण्याचा एक संकल्प आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न या पदयात्रेच्या माध्यमातून केला जातो. लागेल ना, जसं भाजपकडनं वैयक्तिक लाभाची योजना किंवा ज्या काही योजनांची माहिती, तुमच्याकडे काय असे मुद्दे असेल जे लोकांकडे, त्यांच्या ज्या योजना आहेत त्या कशा बोगस आहेत आणि कसं जनतेला लुटून व्यापारी दृष्टीनं, कारण की नरेंद्र मोदीजींना तर अमेरिकेमध्ये जायला बॅन होतं, ते गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेसही त्यांना जायला बॅन होतं, पण प्रधानमंत्री झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेला गेले त्यांनी सांगितलं की मैं व्यापारी हूँ. आणि ज्या देशाचा राजा व्यापारी असतो त्या देशाची जनता भिकारी होते. आणि तेच प्रत्यय आज देशाच्या जनतेला आलेला आहे. 4 रुपये पर लिटरवर डिझेल पेट्रोलवर घेऊन शेतकऱ्यांच्या विकासाच्या नावाने ते पैसे घेतले जातात. 100 रुपये घेतात आणि 5 पैसे शेतकऱ्यांच्या हातात वर्षातले 6000 रुपये दिले जातात. रस्ते विकासाच्या नावाने 18 रुपये घेतले जातात पर लिटरवर, खरबो रुपये जमा केले जातात. आणि कशी लूट केली जाते आहे, 18 कोटीचा रस्ता 250 कोटी रुपयेमध्ये कसा केला जातो, ह्या कॅगच्या रिपोर्टमध्ये आला. ज्या कॅबिनेट सब कमिटीचे अध्यक्ष स्वतः प्रधानमंत्री आहेत, जे दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावतात, ते कसे भ्रष्टाचारी आहेत, त्यांचं मंत्रिमंडळ कसं भ्रष्टाचारी आहे, भाजप कसं भ्रष्टाचारी आहे आणि देशाच्या जनतेला कसं लुटते आहे, तरुणांना नोकऱ्यांचं आमिष देऊन ज्या पद्धतीनं खरबो रुपये जमा केले जातात, खऱ्या अर्थानं तर हा 420 आहे. नोकरीचं आमिष देऊन जनते तरुणांकडून पैसे लुटणं, 1000 रुपये आणि या पद्धतीची लूट जी माजवलेली आहे, हे अनेक मुद्दे आहेत. महागाई कृत्रिम वाढवलेली आहे, शेतकऱ्यांना फसवलं जातं आहे, असे अनेक मुद्दे आहेत की त्या बीजेपीची पोलखोल, सत्तेमध्ये बसलेल्या नरेंद्र मोदीची पोलखोल आणि महाराष्ट्राच्या येड्याचे सरकार आहे त्या सरकारची पोलखोल, या निमित्तानं आम्ही उघडकीस आणू लोकांमध्ये
भाजपच्या आणि भाजप प्रणित सरकारच्या विरोधात जो राग आहे त्या रागाला एकत्रित करून भाजपची सत्ता उलटून लावणं हाच या पदयात्रेचा मूळ उद्देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक चेहरा म्हणून नितीन गडकरी इंडियाचा चेहरा म्हणून एक चर्चा सुरू झाली, कशा प्रकारे बघता तुम्ही? आता त्यांच्याजवळ कुठलेही चेहरे बाकी राहिले नाही, सगळे चेहरे संपलेले आहेत भाजपचे. आणि भाजपचा खोटाडापणा जो आहे त्या खोटाडेपणाचा बुरखा फाटलेला आहे, त्याच्यामुळे या पद्धतीचं मूळ मुद्द्यापासून डायव्हर्ट करण्यासाठी अनेक चेहरे त्यांनी आणले तरी भाजपवर आता कोणी विश्वास करायला तयार नाही. भाजपचं सरकार असतानाच नितीन गडकरी यांच्या विरोधात कॅगचा अहवाल पुढे आला, याच्यामध्ये स्वतः प्रधानमंत्री त्या कॅबिनेट सब कमिटीचे अध्यक्ष आहेत, यामुळे प्रधानमंत्र्याबरोबर सगळे भाजपच चोर आहे, भ्रष्टाचारी आहे हे स्पष्ट झालेलं आहे. थँक्यू.